खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असं साने गुरुजी म्हणाले होते. आज ईद आहे आणि ईदच्या निमित्तानं संपूर्ण भारतवर्षामध्ये एक मोठ्या प्रमाणावर उत्साहाचं वातावरण आहे. मी सध्या पुण्यातल्या पठाण चाचा या व्यक्तिमत्वाच्या घरी आहे आणि पठाण चाचा हे व्यक्तिमत्व असं आहे की कोरोनाच्या काळामध्ये एक रिक्षा चालक आपली रिक्षा ॲम्ब्युलन्स म्हणून फ्री ऑफ कॉस्ट रुग्णांसाठी वापरतो आणि लोकांना मदत करतो. म्हणजे समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, कारण तुकाराम महाराज म्हणतात की जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवतेचीची जाणावा, अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व. आणि याच पठाण चाचांच्या घरी आज ईदचा अनोखा उत्साह आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की ह्या सगळ्या भगिनी आणि बांधव, प्रत्येक धर्मातला बांधव या ठिकाणी उपस्थित आहे आणि हिंदू आणि मुस्लिम या नात्याचा एक सुंदर असा प्रत्यय या ठिकाणी आपल्याला येतो. हा शिरखुर्मा ईदचा एक स्पेशल पदार्थ आहे. तो पदार्थ मी सुद्धा आता पिऊन पाहिला, अतिशय भारी पदार्थ लागतो आणि खूप चांगलं वातावरण, आनंदाचं वातावरण आहे. कारण हल्ली राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर एकंदर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम काही राजकीय पक्ष किंवा संघटना करतात, मात्र सामान्यांची भूक ही जी सामान्यांची गरज असते, सामान्यांचं नातं असतं, हे भुकेशी असतं, हे वेदनेशी असतं. आज मी यांच्याकडनं जाणून घेणार आहे की यांचा आनंद नेमका काय आहे. सगळ्या प्रथमतः पठाण चाचा आपल्यासोबत आहेत. चाचा, ईद मुबारक. सगळ्या प्रथमतः काय वाटतंय आज, कसा आनंद आहे? खूप आनंद वाटतोय. मला सांगा, अनेक सण उत्सव असतात, तुम्ही असंच नेहमीप्रमाणे सगळे मिळून एकत्रित? हो, प्रत्येक सण उत्सव आम्ही एकत्रच साजरा करतो. शिवजयंती असू द्या, बाबासाहेब आंबेडकर जयंती असू देत, किंवा रमजान ईद असू देत, आम्ही एकत्र सर्व मिळून साजरी करतो. मला सांगा, आज पाहिलं तर समाजामध्ये आपण म्हणतो की हा मी हिंदू आहे, हा मुस्लिम आहे, असा एक भेदभाव एकंदर गेल्या काही दिवसांपासून दिसतोय. या लोकांना काय मेसेज द्याल तुम्ही, काय सांगाल यांच्यासाठी, म्हणजे असं करायला नाही पाहिजे त्यांनी? नाही करायला पाहिजे. आपण पाहिलं तर ते आपण म्हणतो ना की बोलण्यापेक्षा कार्यावरती जास्त भर, असं काकांचं एकंदर आहे. शिरखुर्मा याच्या आधी कधी खाल्ला होता का? खाल्ला होता, दर वर्षी खातोय. बरं, किती आवडतं? दोन वाटे हानलेत त्यांनी. लहानपणापासून जहांगीर पठाणचे आहे ते आमचं बहीण भावंडाचं नातं आहे. दिवाळीला, राखी पौर्णिमाला ते माझ्या घरी येतात, आम्ही त्यांचा सण साजरा करतो, ते आमच्या करतात. मिळून मिसळून आम्ही आता म्हातारे होत आहे तरी आम्ही संघच आहो. कॉर्पोरेशनपासून आहो ते आम्ही एकमेकाला इसरत नाही, काय नाही. आम्हाला कसलं मुसलमान मारण मांगा आम्ही मानतच नाही, आम्ही सारे सारखंच मानतो. या माऊलीसाठी टाळ्या वाजल्या की पाहिजे जरा पुणेकर आहेत सगळे. आपण पाहू शकतो हा उत्साह आहे. बरं, मग घरी कधी बनवता का शिरखुर्मा वगैरे? कधी करायचं की आपल्या शेवाळ्या साध्या, पण ह्यांच्यासारखा नाही येत. ह्यांच्या सणाचं ह्यांनाच येतं, आपल्या सणाचं आपल्यालाच येतं. सण साजरा करायला आला की शिरखुर्मा खाय? आमच्या भावाच्या घरी चालू सण साजरा करायला. दोनच वाट्या आणल्या, आणखी आणले, आता तिसरी बी वाटी आणून जाते. पाहू शकतो हा प्रचंड उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आहे. आणखी एक सर आपल्यासोबत आहे. सर, काय सांगाल, एक हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे खरं हा सण. काय वाटतं, कसं बघताय? जर आपण पाहिलं तर भारत देशामध्ये अनेक धर्म, हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, ख्रिश्चन, पारशी, अशा प्रकारचे अनेक धर्म या भारत देशामध्ये आहेत. आणि या ठिकाणी संत कबीर असतील, संत रहीम असतील, संत तुलसीदास असतील, अशा प्रकारे अनेक साधू संत सांगून गेले की मानवता हाच खरा धर्म आहे आणि माणुसकीचा हा जो धर्म आहे तो कशा प्रकारे राखायचा असतो, तर प्रत्येक जाती धर्मातील लोकांनी एकमेकांमध्ये मिसळायचं असतं. एकमेकांचे सण उत्सव समारंभ हे आपुलकीनं, गोडी गुलाबीनं, गुणागोविंदानं एकमेकांच्या सणामध्ये सहभागी व्हायचं असतं आणि त्यातून एकमेकांना आपली आपुलकी, आपला गोडवा किंवा आपलं जे नातं असतं ते नातं अधिक दृढ आणि घट्ट बनवायचं असतं. अशाच प्रकारे या ठिकाणी जहांगीर चाचा जे आहेत त्यांचा आणि आमचा गेले अनेक वर्षापासून संबंध आहे. ते आम्हाला या ठिकाणी अगदी घरच्यासारखं, कोणत्याही प्रकारचा त्यांचा सण उत्सव असू द्या, आम्हाला त्या ठिकाणी आमंत्रण देतात. आणि आम्हीही कुठल्या प्रकारे भेदभाव न करता, कुठल्या प्रकारे जातीपाती या गोष्टी न मानता, आम्ही अगदी मनापासून किंवा अगदी एक मित्रत्वाचं नातं, एक घरगुती नातं याप्रमाणे आम्ही त्यांच्या घरामध्ये प्रत्येक सण उत्सवाला या ठिकाणी आम्ही सहभागी होत असतो आणि त्यातूनच आमच्यातलं हे नातं अधिक दृढ होत चाललेलं आहे. आणि अशाच प्रकारे हिंदू मुस्लिम या सर्वांनी कोणताही सण उत्सव असू दे, एकमेकांच्या सणामध्ये कुठल्याही प्रकारची जातपात भेदभाव न मानता सर्वांनी या ठिकाणी एकत्र गुणागोविंदानं आणि गोडी गुलाबीने राहिलं तर खरोखरच या देशातील हा जो भेदभाव आहे किंवा हिंदुत्व, मी मुसलमान, तो हिंदू, तो शीख, तो ख्रिश्चन, तो ईसाई, या प्रकारचा जो भेदभाव आहे तो नष्ट होईल. आणि खरं तर भारताची जी एकात्मता आणि एकी टिकवायची असेल तर अशा प्रकारे जातीपाती भेदभाव विसरून या ठिकाणी सर्वांनी
माणूस म्हणूनच या ठिकाणी वागलं पाहिजे, जगलं पाहिजे, आणि त्यातूनच आपल्या भारत देशाची एकता ही बलशाली आणि बळकट करायची आहे. आपण जर पाहिलं तर आपल्या देशामध्ये जेवढे काही वीर होऊन गेलेले आहेत त्यांनी प्रत्येकाने सांगितलं की क्षमतेचं म्हणजे विषमतेचं क्षमतेमध्ये रूपांतर केलं पाहिजे. धर्म वगैरे असलं काही न मानता आपण भारतीय आहोत आणि हाच खऱ्या अर्थानं उत्साह आहे. आपण पाहू शकतो की इथे जमलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे, वेगळं तेज आहे, एक वेगळा उत्साह आहे. किती वर्षापासून काकांच्या घरी येत आणि कशी एकंदरीत चाल? आम्ही लहानाचं मोठंच बरोबर झालो. लहानाचे मोठे झाले एकंदर आपण पाहू शकतो की आनंद असतो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रेक्षकाला मी सांगेन की कुठल्याही राजकीय नेत्याच्या प्रक्षोभक भाषणाला बळी न पडता हे पठाण चाचा आणि त्यांचे शेजारी ज्या पद्धतीने ईद साजरी करतायत त्याच पद्धतीनं आपण सुद्धा प्रत्येक सणामध्ये आणि उत्सवामध्ये एकत्रित आलं पाहिजे. कारण जेव्हा आपण एकमेकाचं रक्त ब्लड जेव्हा मागतो तेव्हा आपण कधी जात धर्म बघत नाही. मग अशा वेळेला त्या गोष्टी काय येतात असा एक प्रश्न आहे. तेव्हा धर्म वगैरे असं काहीही न मानता सामाजिक ऐक्य जपण्याचं काम हे सगळे करतात. आणि चाचांनी कोरोनाच्या काळात मी सांगितलं त्याप्रमाणे की आपली रिक्षा ॲम्ब्युलन्स म्हणून केली होती. मी तो एक एक्सपिरियन्स चाचांकडनं जाणून घेतो. काका ते कसं आलं होतं डोक्यात की आपली रिक्षा आपण ॲम्ब्युलन्स म्हणून फ्री ऑफ कॉस्ट ठेवायची? मग घरच्यांचा सपोर्ट होता का? कारण एवढं पेट्रोल डिझेल जाणार होतं तरी सुद्धा आणि वेळ पण जाणार होता. काय म्हणाले घरचे, कसं आलं डोक्यात? सुरुवातीला तर सपोर्ट नव्हताच. भोसरीचा माझा एक मित्र आहे, त्याच्या आईचं सिरियसमध्ये कोरोनाच्या वेळेस त्याला ॲम्ब्युलन्स मिळाली नाही, तर नंतर त्यांनी फोन केला आणि त्यात ते मयत झाले. मयत झाल्यानंतर आम्ही ठरवलं ॲम्ब्युलन्स एवढा तुटवडा भयानक परिस्थिती, तर आपली पण स्वतःची रिक्षा आहे, आपण त्यात थोडंफार बघू प्रयत्न करून. ते प्रयत्न चालू केले, त्यातून फेसबुक व्हॉट्सअप याच्यावर नंबर वगैरे दिले. मग जोपर्यंत फोन येत होते तोपर्यंत माझा प्रयत्न चालू होता. 300 ते 400 पेशंटला आत्तापर्यंत मी दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. क्या बात आहे. आणि हा सामाजिक सलोखा जपत असताना आजचा हा प्रसंगसुद्धा तेवढ्याच दिमाखात ते साजरा करत आहेत. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना परत विनंती की आपणसुद्धा हाच ऐक्याचा आणि समतोलतेचा सक्षमतेचा पर्याय अंगीकारत हा सण उत्सव साजरा करूयात. कॅमेरा पर्सन मेघराज जाधवसह मी गौरव मालक, मॅक्स महाराष्ट्र, पुणे.